नमस्कार, वेलकम. आज आपण डीपेक्स 2023 अमरावती मध्ये आहे आणि आपल्या सोबत आहेत जीपी नाशिकची मुलं आणि प्रोजेक्ट बनवलाय जो हेल्थशी रिलेटेड आहे. माझं नाव दुर्गेश सपकाळ आहे आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकचा विद्यार्थी आहे आणि सोबत माझ्या दर्शन जाधव कोई पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे आणि आम्ही ईएनटीसीचे विद्यार्थी आहोत. सर, बेसिकली आम्ही व्होकलायझर बनवलाय म्यूट पीपल साठी. ओके. आता सर, आपण एक फॅमिली इयर एक्झाम्पल म्हणून स्टार्ट केलो. आता सपोज आपण दोघी फ्रेंड्स आहे, सर आणि मी काहीतरी कम्युनिकेट करतोय, पण आमचा जो थर्ड पर्सन जो फ्रेंड आहे तो की मुका आहे, जो की व्होकली म्यूट आहे, तर त्याचीही कुठेतरी इच्छा होईल आमच्यामध्ये मी सोडून आमच्यासोबत कम्युनिकेट करण्याची. मग त्यासाठी सर, त्या लिमिटेशनला ओव्हरकम करण्यासाठी सर आम्ही प्रोजेक्ट बनवलाय व्होकलायझरचा. सर, बेसिकली हा प्रोजेक्ट असा आहे की जसं तुम्ही बॅनरवर बघू शकता की इथे हा व्यक्ती इथे थॉट एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय व्होकली म्यूट पीपलची काहीतरी साईन लँग्वेज असतो. तर मग त्यासाठी सर, जो व्यक्ती फॅमिलीवर नसेल त्या लँग्वेजची कम्युनिकेशनने होणार तुम्हाला ते कळणार नाही. त्यासाठी सर हा व्होकलायझरचा ग्लव्ह यूज केला आहे. बेसिकली हा काय करेल, जी आपली साईन लँग्वेज असेल ना त्याला तो आउटपुटला साईन टू व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट करून देतो. ओके. हा साईन टू व्हॉइस कन्व्हर्टर आहे. ओके. सेन्सर आहे, फ्लेक्स सेन्सर युज केलेला आहे आणि हा जायरोस्कोप सेन्सर हे याचं कंट्रोलिंग सर्किट आहे. सो आता आपल्याला काही कम्युनिकेट करायचंय तर काही ठराविक सेट ऑफ कम्युनिकेशन यात तुम्ही फिट केलंय का? आम्ही सर याच्या जेस्टर आम्ही याच्यात असाइन केलेले आहे, तर त्याच्यात मी करून तुम्हाला दाखवतो. जे बघा, हा हॅलो साईक जेस्टर केलेला आहे यात. सर, प्लीज इथे काम लावाल का? करायचा व्हॉइस मी. ओके. हो, येस. हॅलो. आता सर, सेम दुसरं मला बोलायचं असलं. सो काही ठराविक जे कम्युनिकेशन आहे ते करू शकतो. परफेक्ट. तुम्हाला करून दाखवतो. माय नेम इज दुर्गेश. हँड मुवमेंट ला डिटेक्ट करणार आणि ऑडिओ मध्ये कन्वर्ट करणार. सो विश यू ऑल द बेस्ट आणि हा प्रोजेक्टला तुम्ही एका नेक्स्ट लेवलला न्या, जेणेकरून आता खूप सारे असे लोक आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण त्यांच्याकडे फिजिकल डिसेबिलिटी असते. सो त्यांना तुमचा हा प्रोजेक्ट नक्की हेल्प करू शकतो. सो विश यू ऑल द बेस्ट.